सरपंच मला तिथे हाकलून नाही 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 आज करोनाचे बाबा गाव गाव मीटिंग चालू करा सगळे जमले असले तर जे आलेले त्यांना बोलून घ्या हा करूया बाबा चालू करूया आपण घ्या सुरुवात करूया मीटिंगला पण एवढं एक आहे की कोरोना हा मोठं गावावर आणि देशावर मोठं संकट आहे आणि ह्या संकटावर मात करायचं म्हणलं तर आपण प्रत्येकाने जबाबदारीने काम केलं पाहिजे. संकट म्हणजे काय? मंदिर बंद पडले, गावात फिरता येणार, भाजी मिळणार, बाजार मिळणार, आपण करायचं काय? आला करोना, आला करोना, आला करोना, काय नाचता एवढं मोठं संकट आलं देशावर तुम्ही नाचता. अरे त्याला बाहेर काढ. अरे बसवराज बाहेर काढ त्या राजाला. कोरोनावरचं औषध एवढ्या लवकर तरी मार्केटमध्ये उपलब्ध होईल अशी शक्यता नाही, त्यामुळे आपण आपली काळजी घेणं हेच आता सर्वात मोठं औषध आहे. बारो सॅनिटायझर फवारो मेरा मैं फवारो सुचवा की काय काय आपल्याला करोनाचे घ्या लोक. मुलांनो तुम्हाला काय काय करा असं वाटतं आपल्या गावासाठी लक्ष घाला तुम्ही. आबा मी काय म्हणतोय गावात लॉकडाऊन करून टाका. बर बर तुझं काय म्हणणं रे बाबा गावात सगळ्यांना मास्क वाटून टाका. बर बर चालते. मी काय म्हणतोय आपण गावात सगळ्यांना सॅनिटायझरच्या बाटल्या वाटून टाकू. चालते दौंडी पिटवाय पिटवावी लागेल. अरे दौंडी इतिहास जमा झाली. अहो नाही करतोय चांगले आपले गाव आदर्श गाव आहे चौकत आपल्याला आणि लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत ऐका येणार आहे ते. बरोबर आहे आप्पा बरोबर आहे बघा आबा ते करून टाकू नाहीतर असं करू पथनाट्य करायचं का अगं कॉलेजची पोरं दाखली ही आणायचं कुठलं पथनाट्य मिळणार ना करू. पथनाट्य बी चांगलं आहे जेवढी पिटवणे बी चांगलं आहे करा लालासाहेब पथनाट्य एक नंबर होईल. कारण आता तुम्ही आलाय आपली मीटिंग झालेली आहे महत्वाची आता प्रत्येकाने काय काय करायचं याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे. मी घेतो मी ताते घेतो. नाही ताते नको पिऊन येईल त्यो. त्याचा फवारा कुणी ऐकायचा आणि तुरु तुरु कुणी ऐकायचं.